दिलेल्या वाक्यामध्ये जर आपल्याला नो सुनर डॅश डॅश दॅन ही रचना वापरायची असेल तर बघा एक्झाम्पल आहे ॲज सून ॲज द रिझल्ट वेअर डिक्लेअर्ड द स्टुडंट्स चीयर लावडली फक्त तीन नियमांचा वापर करायचा आहे पहिला नियम आहे वाक्यातील ॲस ॲज किंवा ॲज किंवा व्हेन काढून त्या जागी नो सूनर लिहावा मग बघा बरं या वाक्यामध्ये ॲस ॲज ॲज किंवा व्हेनपैकी काय आलेलं आहे ॲस ॲज आलेला आहे पात्र मग हा ॲज काढून त्या जागी काय येणार आहे नो सुनर बघा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे बरं का नो सुनर ओके त्यानंतर त्या उपवाक्यातील साह्यकारी क्रियापद आहे त्या उपवाक्यातील म्हणजेच कॉमापर्यंतच्या भागातील साह्यकारी क्रियापद काय आहे द रिझल्ट्स वेअर डिक्लेअर पहा सहाय्यकारी क्रियापद काय आहे वेअर हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे नो सुनरच्या नंतर वेअर आणि तिसरा बदल आहे ऐवजी दॅन लिहावा मग या दोन्ही वाक्यांच्या मध्ये हा जो स्वल्पविराम कॉमा आहे याच्या जागी घ्यायचा आहे दॅन बस हे तीनच बदल आहेत पहा ॲज सुन ॲजच्या जागी नो सुनर त्यानंतर घेतले त्या उपवाक्यातील साहेकरिक क्रियापद आणि कॉमाच्या जागी दॅन बाकीचे शब्द तसेच येणार आहेत पहा मग उत्तर काय येईल नो सुनर वेअर द रिझल्ट डिक्लेअर्ड दॅन द स्टुडंट्स चिअर लावले आहे ना सोपत सर्व शब्द लिहून घेऊ बाकीच्या राहिलेल्या काय झालं आन सर नो सुनर वेअर द रिझल्ट डिक्लेअर्ड दॅन द स्टुडंट चेअर लावडली वाक्य जरी लांबलंच वाटलं तरी किती सोपं आणि इंटरेस्टिंग होतं पाहिलं ना नेक्स्ट एक्झाम्पल पहा ॲज द सन रायझेस द फॉक डिसॅपियर्स इथं सुद्धा ऍज सुन ॲज ॲज किंवा व्हेनपैकी जे आलंय ते काढून त्या जागी नो सुनर येणार आहे बघा ऍज आलेला आहे मग हा ऍज काढून त्या जागी घेणार आहोत नो सुनर हा घेतला नो सुनार ओके okay. त्यानंतर काय येईल त्या उपवाक्यातील सहाय्यकारी क्रियापद मग बघा कॉमापर्यंतच्या भागामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद आले ते घ्यायचे आपल्याला बघा मग द सन रायझेस साह्यकारी क्रियापद नाहीये मग सहाय्यकारी क्रियापद नसेल तर मुख्य क्रियापदाच्या रूपानुसार डू डज किंवा डीड घेतात मग या ठिकाणी मुख्य क्रियापद आहे रायझेस उगवतो उगवण्याची क्रिया, उगव उगव क्रिया दर्शवणारा हा क्रियापद आहे मग यानुसार काय येईल आता याला एस प्रत्यय जोडलेला आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद येणार आहे डच मग नो सुनरच्या नंतर आपण सहाय्यकारी क्रियापद घेणार आहोत डच आणि तुम्हाला माहितीच आहे की डच घेतला तर त्या मुख्य क्रियापदाचं मूळ रूप घ्यावं लागेल उत्तरात लिहिताना मग हा एस प्रत्यय आपल्याला काढून टाकावा लागेल ओके आणि शेवटचा बदल आहे की ऐवजी दॅन लिहायचं आहे मग या कॉमाच्या जागी येणार आहे दॅन मग बाकीचे शब्द घेऊ आपण तसेच नो सुनर डच द सन बघा बरं काय शब्द आपण क्रमाने लिहून घेऊ रायजेसचा डस घेतल्यामुळे होणार राईज आणि या कॉमाच्या जागी काय येणार आहे दॅन आणि पुढचा सा भाग तसाच बदल काय झालेत ॲजच्या जागी नो सुनर त्यानंतर घेतलं साह्यकारी क्रियापद आणि कॉमाच्या जागी घेतलाय दॅन झाले उत्तर नो सुनर डज द सन राईज दॅन द फॉग डिसॅपिअर्स हा झाला नो सुनर देन वाक्यात कसा वापरायचा आहे ओके okay.